राज्यातील नागरिकांना शासकीय सामान्य रुग्णालयाप्रमाणेच मोफत उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आपला दवाखान्याची स्थापना करण्यात आली असून ठाण्यातील किसन नगर एक येथील आपला दवाखान्यामध्ये अनेक रुग्ण आपल्या आजारांचे निदान करताना पाहायला मिळतात. या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य चाचणी, मोफत रक्त तपासणी, मोफत औषध वाटप या सर्व सुविधांचा समावेश असून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मार्गदर्शन दिलं जात आहे. प्रत्येक ठिकाणी आपला दवाखाना स्थापन केला असून या दवाखान्यात मोठ्या संख्येने सामान्य रुग्ण उपचारांसाठी येत असतात. तर या संपूर्ण आपल्या दवाखान्याची सुरुवात प्रथम ठाणे महापालिकेतून झाली असून तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आपला दवाखाना 2020 स्थापन करण्यात आला असून हा आपला दवाखाना रुग्णांची सेवा करतोय. राज्यातील नागरिकांना शासकीय सामान्य रुग्णालयाप्रमाणेच मोफत उपचार मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आपला दवाखान्याची स्थापना करण्यात आली असून ठाण्यातील किसन नगर एक येथील आपल्या दवाखान्यामध्ये अनेक रुग्ण आपल्या आजारांचं निदान करताना पाहायला मिळतात. या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य चाचणी, मोफत रक्त तपासणी, मोफत औषध वाटप या सर्व सुविधांचा समावेश असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक ठिकाणी आपला दवाखाना स्थापन केला असून या आपल्या दवाखान्यात मोठ्या संख्येने सामान्य रुग्ण उपचारांसाठी येत असतात. या दवाखान्याची सुरुवात प्रथम ठाणे महापालिकेपासून झाली आहे तर तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच संकल्पनेतून हा आपला दवाखाना 2020 साली स्थापन करण्यात आला आणि तेव्हापासून आतापर्यंत हा दवाखाना रुग्णांची सेवा करतोय. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने व मेडेंगो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प येथे राबविण्यात येत आहे. आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून येथे दररोज आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व औषध वाटप यांचा मोफत रुग्णांना वाटप केले जाते. मार्च 2022 पासून हा दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे व या प्रकारे या दवाखान्याला 1.5 वर्ष झालेलं आहे. इथं मी गेली 18 वर्षापासून राहतोय. संतोष मोरे माझं नाव आहे. सहकार सोसायटीमध्ये तर आमदार रवींद्र फाटक जे आहेत त्यांच्या सहकार्याने आपला दवाखाना सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा म्हणजे एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि तो यशस्वीरित्या या भागात लोकांचा प्रेरणादायी ठरलेला आहे जेणेकरून मोफत उपचार या ठिकाणी केले जातात. रक्त तपासणी, जे काही गोळ्या वगैरे, औषध वगैरे, मी स्वतः या गोष्टीचा भरपूर वेळा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी मला गुण आलेला आहे.